नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, दररोज सकाळी आपण देवाची पूजा करतो, स्वामींची पूजा करतो, त्यावेळेला आपण सगळ्या देवांचे फोटो पुसून घेतो, तसेच आपण स्वामींच्या मूर्तीला देखील स्नान घालतो, अभिषेक घालतो आणि स्वामींचा फोटोसुद्धा पुसून घेतो। त्यानंतर आपण स्वामींना अष्टगंध लावून फुलं हार घालून सगळं काही पूजा विधिवत करत असतो। स्वामींचे जे काही भक्त आहेत, सेवेकरी आहेत, ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे, असे सगळे सेवेकरी अशा प्रकारे स्वामींची दररोज सकाळी उठून पूजा करत असतात। परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल, जेव्हा आपण स्वामींना स्नान घालतो, जेव्हा आपण स्वामींना आंघोळ घालतो, तसे जेव्हा आपण स्वामींचा फोटो पुसत असतो, तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा असतो, जेणेकरून आपल्या चांगल्या शक्ती ऊर्जा मिळत राहतील, स्वामींची कृपा आपल्यावर नक्की राहील, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील। याचे कारण म्हणजे जेव्हा आपण कोणतेही काम करत असतो, तेव्हा आपल्याला त्या कामामध्ये आपल्या मुखामध्ये स्वामींचं नाव हे घ्यायलाच हवे। म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा कराल, स्वामींची पूजा कराल, तसे स्वामींची कोणतीही सेवा कराल आणि खास करून स्वामींना आंघोळ घालत असाल, त्यावेळी तुम्ही एक मंत्र नक्कीच बोलायचा आहे। तो मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला असे कंटिन्यू बोलत राहायचं आहे जोपर्यंत तुमची सगळी पूजा पूर्ण होत नाही, आणि पूजा झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करून तुमच्या मनातील इच्छा देखील स्वामींना सांगायची आहे। मित्रांनो, हे दररोज न चुकता तुम्हाला करत राहायचं आहे, याने तुमच्या मनाला शांतता मिळेल, एक प्रकारे आनंद मिळेल आणि स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील, तुमच्या घरी सुखसमृद्धी नांदू लागेल। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।